नमस्कार मित्र मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्याची एकदम सोपी, टेस्टी आणि अशी पटकन होणारी रेसिपी। तर चला आता सर्वात आधी आपण घेऊया भोपळा। मी ते अर्ध्या भोपळ्याची बनवत आहे। तर इथे आपल्याला भोपळ्याचे छोटे छोटे पीस करायचे आहेत। अशा प्रकारे उभे काप देऊन नंतर आपण त्याचे छोटे छोटे काप करायचे आहेत। यानंतर कांदा लसूण घेतलेला आहे मी आणि तो कट पण केलेला आहे। आपल्याला एक छोटी वाटी मूगडाळ घ्यायची आहे आणि पाण्यामध्ये भिजत घालायची आहे। पाणी जर गरम असेल तर मूगडाळ लवकर भिजेल। नंतर दोन तीन हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घ्यायची आहे। इथे मी कोल्ड प्रेस्ड ऑइल वापरते आणि ते हेल्थसाठी चांगलं असतं। तर आता आपलं सगळं काही रेडी आहे, व्यवस्थित आपण कट करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला गरम कढाईमध्ये 2 चमचे तेल टाकायचं आहे। नंतर त्याला जिऱ्याची फोडणी द्यायची आहे। नंतर आपल्याला यामध्ये लसूण टाकायचं आहे आणि हिरवी मिरची टाकायची आहे। हिरवी मिरची कांद्याच्या आधी टाकायची कारण तिला तळण्यासाठी वेळ लागतो, जरा 1-2 मिनिट आधी। त्यानंतर आता आपण त्यामध्ये कांदा टाकलेला आहे, आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे ते तेलामध्ये। थोडेसे मटर टाकलेले आहेत मी यामध्ये, 1 चमचा हळद, 2 चमचे धने पावडर टाकलेली आहे। आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहे धने पावडर। नंतर 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे। त्यानंतर 2 चमचे कांदा लसूण मसाला, 1 चमचा गरम मसाला, तुम्ही घरी बनवलेला गरम मसाला सुद्धा वापरू शकता, आणि 1 चमचा मीठ यामध्ये मी टाकलेला आहे। आपल्याला हे सगळं काही व्यवस्थित मिक्स करायचं आहे। यानंतर आता आपण भोपळ्याचे जे पीस आहेत कट केलेले ते यामध्ये टाकायचे आहेत आणि मसाल्यासोबत त्याला अगदी व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। आता कमी फ्लेमवरती 10 मिनिटांसाठी आपल्याला हे मिश्रण असंच ठेवायचं आहे। तुम्ही बघू शकता हे अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे। यानंतर आपण जी मघाशी मूगडाळ ठेवलेली होती ती व्यवस्थित भिजलेली आहे आणि आता आपल्याला त्यात ती ॲड करायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। मूगडाळ मिक्स झालेली आहे। आता आपण 5 मिनिटांसाठी हे झाकून ठेवायचं आहे कमी फ्लेमवरती आणि तुम्ही बघू शकताय आपली डिश रेडी आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा। थँक्यू फॉर वॉचिंग। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत।